पालघर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सहा हजार एकशे बावीस जणांना कुत्र्यांनी घेतला चावा जिल्ह्यातील नागरिक भीतीच्या छायेत शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसे औषध साठा मात्र तरीही श्वान दंश रोखण्यासाठी संबंधित यंत्रणा अपयशी असल्याचे समोर आले आहे राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस सध्या पाहायला मिळतोय याच हौदोसापायी नुकताच एका उद्योगपतीला आपले प्राण गमवावे लागले अशीच परिस्थिती पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे जिल्ह्यातील प्रमुख शहर त्याचप्रमाणे नगरपालिका नगर परिषद नगर हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा झुंडच्या झुंड फिरत असताना पाहायला मिळतात मात्र याकडे कोणीही गंभीरपणे पाहत नाही श्वान ध्वश झालेल्या अशा घटना महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी घडल्या आहेत सध्या श्वानांची नसबंदी हा तर फोलच ठरत आहे दुसरीकडे हतबल नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यातही संघर्ष होताना दिसतोय प्रसंगी कुत्र्यांना निष्ठुरपणे मारले जाते ही सगळी समस्या समन्वयित दृष्टीने हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारची व महापालिका नगर परिषदा यांच्याकडे आहे परंतु ह्या बाबीकडे या, या, या यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पालघर जिल्ह्यात याच भटक्या कुत्र्यांमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात शासकीय रुग्णालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल सहा हजार एकशे बावीस जणांना श्वानदंश झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार झालेल्या रुग्णांची संख्यासुद्धा मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे या संख्येमध्ये पालघर तालुक्यात सर्वात जास्त लोकांना कुत्र्याने चावा घेतला असून त्याची तीन महिन्याची आकडेवारी तब्बल दोन हजार ब्याण्णव अशी झाली आहे यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजार एकशे ब्याऐंशी ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार नऊशे चाळीस इतकी झाली आहे तर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आकडेवारी पाहूया जव्हार तालुक्यामध्ये एकशे पाच मोखाडा तालुक्यात एक्क्याण्णव विक्रमगड तालुक्यात एकशे एक वाडा तालुक्यात दोनशे चौऱ्याऐंशी डहाणू तालुक्यात चारशे पंच्याऐंशी तलासरी तालुक्यात एकशे एकोणचाळीस पालघर तालुक्यात एक हजार पंचवीस वसई तालुक्यात नऊशे बावन्न असा तीन हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांची नोंद झाली आहे तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची नोंद पाहूया डहाणू ग्रामीण रुग्णालयात पाचशे पासष्ट पालघर ग्रामीण रुग्णालयात एक हजार सदुसष्ट जव्हार ग्रामीण रुग्णालयात एकशे बावन्न विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात एकशे ब्याण्णव तलासरी ग्रामीण रुग्णालयात एकशे तेरा वसई विरार पाचशे नव्वद वाडा ग्रामीण रुग्णालयात दोनशे सोळा मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पंचेचाळीस असा एकूण ग्रामीण रुग्णालयाचा आकडा दोन हजार नऊशे चाळीस तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाचा एकूण आकडा सहा हजार एकशे बावीस होतो काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी ही कायदा व नियमांप्रमाणे त्या त्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे साठ कलम अडतीस एक व दोन अन्वय असलेल्या अधिकाऱ्यांमुळे सरकारने प्राणी जन्म नियंत्रण नियम दोन हजार एक हे नियम लागू केले त्यानुसार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे रेबीज रुग्णांना बरे करणे देखरेख समिती नेमणे अशी जबाबदारी आहे मात्र जवळपास सर्वच महापालिकांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रश्नी प्रचंड उदासीनता आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या केवळ मुंबई पुण्यासारखी शहरे किंवा महाराष्ट्र गुजरातसारख्या विशिष्ट राज्यांपुरती मर्यादित नसून संपूर्ण देशात आहे म्हणूनच हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम चव्वेचाळीसमध्ये तर उपद्रवी व मानवी जीवांना घातक ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा नायनाट करण्याची तरतूद आहे कारण भटके कुत्रे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे त्या कायद्यात मानले जात आहे प्राणी चवल्यामुळे पसरणारा रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे योग्य वेळी निदान व वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावू शकतो हा विषाणू मज्जा संस्थेवर घाव घालतो त्यामुळे रुग्णांच्या मणक्यात सूज येते शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते काही रुग्णांना पक्षगताचा झटकाही येतो रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेमधून हा आजार फैलावतो योग्य वेळी वैद्यकीय वे उपचार न केल्यास तो जीवावर भेटतो पॅरेलेटिक रेबीजमध्ये स्नायूंची क्षमता कमी होते तर काही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येतो पूर्वी या आजाराबाबत अनेक गैरसमज होते जनजागृतीमुळे ते कमी झाले आहेत रेबीज प्रतिबंधनासाठी लशीच्या पाच मात्रा घ्याव्या लागतात ज्या दिवशी कुत्रा चावतो त्याच दिवशी लस घ्यावी लागते त्याला शून्य दिवस समजून त्यानंतर तिसऱ्या सातव्या चौदाव्या व अठ्ठावीसाव्या दिवशी लस घेतली जाते ज्या प्राण्यांना रेबीज विरोधी लस दिली आहे ते चावले तरीही रेबीजची लस दिली जाते जखम किती खोल व गंभीर आहे हे तपासल्यानंतर उपचाराची दिशा निश्चित होते काही वेळा लसीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन घ्यावे लागते तर पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये यावर पुरेसा लस सठा उपलब्ध असून रुग्ण दाखल झाल्या झाल्या त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात येतात अशा रुग्णांनी खासगी रुग्णालयात जाण्यापेक्षा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाल्यास त्याच्यावर तातडीने उपचार होतील अशी माहिती पालघरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय बोदाडे यांनी दिली आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा